आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळे नाश्ता करत गप्पा मारत असतात. तुम्ही गिटार पण वाजवतात का असं संजना विचारते. गिटार घेतल्यावर कॉलेजच्या सगळ्या पोरी फिदा व्हायच्या असं देविका म्हणते. हे ऐकून ईशा आशुतोषकडे जाते आणि तुम्ही इतक्या गोष्टी करतात म्हणजे तुम्ही फारच कमाल आहात असं म्हणते. हे सर्व अनिरुद्ध आणि अभिषेक पाहतात. आशुतोष त्यांना घरात बोलवतो. तुम्ही कॉलेजमध्ये हिरो होता असं ईशा म्हणते. हे ऐकून कॉलेजमध्ये सगळेच हिरो असतात असं अनिरुद्ध म्हणतो. आमचा आशू अजून पण हिरो आहे असं नितीन म्हणतो. सुलेखाताई आई आणि अप्पांचं खूप कौतुक करत असते. अरुंधती आमच्या मुलीसारखीच आहे. आमच्या मुलांनी जितका वेळ आम्हाला नाही दिला तितका वेळ तिने आम्हाला दिला आहे. आम्ही नशीबवान आहोत की अरुंधती आम्हाला भेटली असं अप्पा म्हणतात. आम्ही सुद्धा नशीबवान म्हणून अरुंधती पुन्हा आम्हाला भेटली असं नितीन म्हणतो. 30 वर्ष आश्रमात काम करता तर ते मॅनेज कसं करतात असं आई विचारते. त्यांना फायदा होत असेल असं अनिरुद्ध म्हणतो. मदत केली तर फायदा पाहायचा नाही असं सुलेखाताई अनिरुद्धला म्हणतात. त्यानंतर सुलेखाताई अरुंधतीला गाणं गायला सांगतात. मला एकटीला गायला होणार नाही, मी गौरीला सोबत घेते असं म्हणत दोघी एकत्र गायला लागतात. गाणं सगळ्यांना खूप आवडतं तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अरुंधती सुलेखाताईंना म्हणते की मी म्युझिक स्कूलची नोकरी करेन पण आश्रमातलं काम सोडावं लागेल आणि ते मला जमणार नाही असं अरुंधती म्हणते. तू फक्त नोकरी करणार नाहीस असं सुलेखाताई म्हणतात. तू माझी म्युझिक स्कूलची 50% पार्टनर असणार आहेस असं आशुतोष म्हणतो. अनिरुद्ध आणि संजना बघत बसतात. तर आता अनिरुद्ध काय बोलणार हे पुढच्या भागात कळेल. तर पाहायला विसरू नका आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.